वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामध्ये 18,000 रुपयांची 4 ब्रास वाळूसह 20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. या प्रकरणी संशयित वाहनचालक प्रफुल्ल सुदामराव देशमुख वय 24 आणि निलेश जालिंदर पवार वय 22 राहणार दोघेही वांगी यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. ही कारवाई शुक्रवारी दिनांक 21 रोजी पहाटे कडेपूर बसस्थानक चौकात करण्यात आली. वाळू भरून त्याची विक्री करण्यासाठी कडेपूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन डंपर MH10Z3790 आणि MH11BK2680 जप्त केले आहे. तपास पोलीस निरीक्षक शहाणे करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.